नमस्कार तुम्ही बघत आहात प्रयास न्यूज बॅड पॅच एक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी बॅड पॅच येतोच शांतसुळीत सुरू असलेल्या आयुष्यात करिअरमध्ये काहीतरी बिघडतं नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं सर्व काही तुटून सोडून जातात घरदार सुटते मित्रांसाठी केलेलं मित्रप्रेम विसरतात व्यवहारांचा काहीतरी लोचा होतो पैशांची बिकट वाट लागते आपण आपल्या स्वतःवर असलेलं प्रेम विसरून देहपान सोडून जीव ओतून जीवनाची नाव ढकलत असतो ह्या येत राहतात आणि बहुदा हे सारं एकदम एकाच वेळी घडतं जीव नकोसाहून वाईट विचार येतात हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिनं कदाचित तो वर्ष दोन वर्ष आणि अनेक वर्षही रेंगाळतो आपलं आयुष्य अंतर्बाह्य हलवून टाकतो आयुष्य नको करून सोडतो आपण कितीही नको म्हटलं टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतोच संपूर्ण आयुष्यात दोन चार सहा कितीही वेळा येतो आणि तो आपल्याला भोगावा लागतो कितीही नकोसा वाटला कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅड पॅच असतानाच कळतं आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं राहतं कोण आपला हात सोडत नाही कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं राहतं हे फक्त बॅड पॅच असतानाच उमकतं आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत राहते अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगात आपण कसे वागतो काय करतो काय बोलतो काय निर्णय घेतो हे आपल्या आपल्यालाच समजू शकतं आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा याची नव्यानं ओळख होते आणि जाणीव होते स्वतःचा विश्वास वाढतो आणि त्यांच्याविषयी नम्रताही येत राहते अर्थात बॅड पॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही पण जे ते तो जेव्हा येतो तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा रिॲक्ट कसं करायचं हे आपल्या हातात असतं आपण भ्रमात जगवत असतो तो भ्रमाचा भोपळा फुटलेला असतो आपला बॅड पॅच आहे हे नाकारून मुद्दामपणे जगत राहायचं आणि स्वतःचं नुकसान करत राहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतः बदल घडवत सहज हो जगायचं हेच फक्त आपल्या हातात असत असो आपण सर्वांच्या आयुष्यात कमीत कमी बॅड पॅच येवत हे येतीलच त्यातून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपल्या सर्वांना लाभो धन्यवाद